नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जगातील जवळपास 150 पेक्षा जास्त देश 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी खारघर मंडळच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन खारघरमधील सेक्टर 19 गार्डनमध्ये वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करताना मंडळच्या अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी, आम्ही वृक्षारोपण करून थांबणार नसून या सर्व झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेतो, जेणेकरून भविष्यातील पर्यावरणाचे धोके टाळण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. यावेळी सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे प्रदेश संयोजक विजय उजळंबे, शिक्षक सेलचे संयोजक संदीप रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून CSR उपक्रमाअंतर्गत जेटिंग, रॉडिंग, ग्रॅबिंगची एकत्र सुविधा असलेले वाहन उपलब्ध झाले आहे. कॉर्पोरेशनच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत या अद्ययावत वाहनाचे हस्तांतरण नवी मुंबई महानगरपालिका वाहन विभागाकडे करण्यात आले आहे. या वाहनासोबत कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कन्फाईन्ड स्पेस एंट्री किट, ट्रायपॉड, एअर व्हेंटिलेशन फॅन, एअर ब्रीथिंग पॅरेटस, ऑक्सिजन सिलेंडर, मल्टीगॅस डिटेक्टर, हेल्मेट विथ टॉर्च, रॉप लॅडर अशी अत्याधुनिक सुरक्षा साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे वाहन हलक्या व्यावसायिक प्रकारच्या चेसिसवर बांधण्यात आलेले असल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लहान तसेच अरुंद गल्ली आणि रस्ते या ठिकाणी असलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई प्रभावीपणे करता येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने रविवारी भव्य उलवे सायक्लोथॉन 2022 ही स्पर्धा आयोजित केली होती. राज्यातील तब्बल 934 सायकलपटू स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये 25 किलोमीटर पुरुष गटात पुणेच्या प्रणव कांबळे तर महिला गटात कोल्हापूरच्या रंजिता घोरपडे यांनी विजेता होण्याचा सन्मान पटकावला. विजेत्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी आणि रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात रायगड जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल कोकण विभागात उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील आणि उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्यातर्फे गौरवण्यात आले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली गेली आहे. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी या अभियानात नोंदणी करून सहभाग घेतला होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्ताने खारघरमधील अनाथालयामध्ये फळवाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले. खारघर सेक्टर 12 गिरिजाघर वेलफेअर असोसिएशनमधील अनाथालयाला भेट देऊन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामजी बेरा यांनी दरवर्षीप्रमाणे फळवाटप आणि खाऊ वाटप हा उपक्रम राबवला. यावेळी नगरसेवक प्रवीण पाटील, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, गिरिजाघर वेलफेअरचे व्यवस्थापक वसंत कुंजीर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
त्यानुसार पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या नगरसेवक निधीमधून असोड गावातील गावदेवी मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या कामाचे तसेच बेंचेसचे उद्घाटन आणि परिसरातील सोसायटींना डस्टबिन वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कामांचे उद्घाटन तसेच वाटप नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोडगावचे माजी सरपंच सीताराम हुदार, विजय भोपी, शशिकांत शेळके, वळवलीचे माजी सरपंच दिलीप पाटील यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिराचे तसेच नगरसेवक निधीमधून डस्टबिन आणि बेंचेसचं वाटप रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चष्म्यांचं वाटप केलं आणि सीताताई पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केले. या शिबिराचा लाभ 100 अधिक नागरिकांनी घेतला. यावेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप युवा मोर्चाचे खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, भाजप नेते भीमराव पवार, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप घोडेबाजार करेल असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. याबाबत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केली. आमदारांना घोडे म्हणायचे पाप हे फक्त गाढवच करू शकतो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्यसभा निवडणुकीत राज्यातून भाजपने तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार दिल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. यामुळे अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे. भाजप राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करेल म्हणजेच अपक्ष आमदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल असा आरोप शिवसेना नेते करत आहेत. या विधानाचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला आहे. राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. असे असले तरी नव्या शैक्षणिक वर्षांतर्गत येत्या 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. मागील 2 वर्षाचा अनुभव पाहता शाळा सुरू ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळा, शिक्षक, वही असे वातावरण हवे. मागील 2 वर्षामध्ये दुसरीची मुले शाळेतच आलेली नाहीत. कोरोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. शाळा सुरू करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करू आणि नंतरच मार्गदर्शक प्रणाली जाहीर करू. सध्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. राज्य आणि केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करूनच SOP जारी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. खून करून फरारी झालेला आरोपी 31 वर्षानंतर माणगाव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नामदेव गौरू खेरकर असे या आरोपीचे नाव आहे. नामदेव खेरकर हा सुमारे 31 वर्षापूर्वी त्याची सख्खी भावजा हिच्यासोबत वाईट उद्देशाने संबंध ठेवण्याच्या हेतूने तिला त्रास देत होता. या महिलेने प्रतिसाद न दिल्याने आरोपीने तिला जीवे मारून तो फरारी झाला होता. त्याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. आरोपी साताऱ्यातील कोरेगाव इथे राहत असल्याचे पोलिसांना कळल्यानंतर उपविभागीय पोलीस प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कोरेगाव येथे रवाना झाले. या ठिकाणी सापळा रचून फरार आरोपी नामदेव खेरकर याला पकडून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान आरोपीला न्यायालयाने 17 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेलमधील अटल करंडक संयोजक समितीच्या वतीने शनिवारी पनवेलमध्ये कुर हा नाट्यप्रयोग सादर झाला. या नाटकाला पनवेलकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर झालेले हे नाटक लेखक प्रसाद खांडकेकर दिग्दर्शित केले होते. यामध्ये प्रसाद खांडकेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे यांनी प्रमुख भूमिका बजावली. या नाटकाला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा खरत, नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक छोटीशी टेकडी आहे. या टेकडीवर सकाळी आणि संध्याकाळी बरेचसे नागरिक फिरायला जात असतात. या नागरिकांनी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेकडीवर तहसील कार्यालयासह अन्य कार्यालय आहेत. तसेच शहराला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी याच ठिकाणी आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक चालायला जात असतात, पण ही मंडळी केवळ मॉर्निंग वॉक न करता वृक्षमित्रांनी लावलेली झाडे जगवण्यासाठी या झाडांना पाणी घालण्याचे कामही करतात. त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कर्जतच्या टेकडीवर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, डॉ शर्वरी कुलकर्णी, शिल्पा दगडे, दिलीप कदम यांच्यासह नागरिकांनी वृक्षारोपण केले. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. डामटापासून 2 किलोमीटर पुढे जानकी चट्टीजवळ एक बस रविवारी खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 6 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले.